सर, लोकसभा निवडणुकीचे आता पडघम वाजू लागलेले आहेत, परंतु रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये मात्र महायुती जी आहे त्यांच्यामध्येच फाईट पाहायला मिळते. एकमेकांमध्ये महायुती एकीकडे शिवसेना ठाकरे शिवसेना शिंदे गटाचे किरण सामंत हे तिथं दावेदारी ठोकत आहेत, त्या ठिकाणी भाजपनं मात्र रवींद्र चव्हाण यांना त्या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये तयारी करण्यास सांगितलेलं आहे. काय वाटतं? मला वाटतं कल्पना आहे आपल्याला की आम्ही हे सगळं भाकीत फार पूर्वी केलेलं आहे, परंतु भारतीय जनता पार्टीचं राजकारण हे अतिशय वेगळ्या पद्धतीचं आहे. थोडंसं चेंबरमध्ये घेऊन घुसपटवून टाकायचं असं सगळा तो प्रकार आहे. आणि आत्ता दुर्दैवानं न्यायव्यवस्थेकडनं विलंब होत असल्यामुळे हे सरकार आदरणीय आमच्या आदित्यजी ज्या पद्धतीने बोलत असतात ना घटनाबाह्य सरकार, हे घटनाबाह्य सरकार सुरू आहे. परंतु जेव्हा निवडणुकीची वेळ येईल तेव्हा खरी कसोटी असेल. आणि त्या कसोटीमध्ये आपण जसं आता रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये सांगितलं की त्यामध्ये ते दोघंही इच्छुक आहेत आणि तो जो संघर्ष आहे तो पाहायला मिळणार आहे आपल्याला. आणि हे इथंच नव्हे, अनेक हे जे गेलेत ना गद्दार त्या सगळ्या गद्दारांना 99.99% उमेदवारी मिळणार नाही. रात दिलीच कुणाला तर कमळावर उभं राहून सांगतील, त्यांना चिन्हावर उभं राहून देणार नाहीत. त्यांचं अस्तित्व या निवडणुकीवरून संपणार. कायद्याने खरं ते संपायला पाहिजे होतं, पण ते कायद्याने संपत नसेल तर लोक संपवतील आणि जनता वाट पाहते ते संपवण्याची. मराठा कुणबी नोंदी शोधणाऱ्या समितीचं काम आहे ते ठप्प झालेलं आहे. मराठा आरक्षण देऊच्या जे काही आश्वासन आहे ते सरकारने दिले, मात्र समितीचंच काम अशा ठप्प झालंय. आठवड्याभरापूर्वीच देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आम्ही लवकरच अहवाल सादर करू, मात्र कामकाज सगळं ठप्प झालं. कर्माचा अहवाल सादर करणं काय सांगणार, त्यांच्या कर्माचा अहवाल सादर करा म्हणून सांगा. आता एक नवीन ढोंग सुरू आहे ते सरकार आपल्या दारी, त्याच्या पाठोपाठ आता स्वच्छता. काल काहीतरी म्हणे राणीबागेत येणार होते इकडे स्वच्छता करायला माननीय मुख्यमंत्री, वा वा. आणि नंतर ते ठाण्यात गेले, बरं झालं. मुंबईत ते असं म्हणाले होते की मुंबई अतिशय गलिच्छ आहे, त्याचा कारभार गलिच्छ आहे, तो मी स्वच्छ करायला निघालोय. ठाण्यात कोणाला स्वच्छ करायला निघाला तो? ठाण्यात कोण होतं कारभार करत होतं? महापालिकेत सगळा सत्ता अधिश अंकुश कोणाचा होता? महापालिकेत नगरविकास मंत्री कोण होतं तिकडं? आणि आता तर मुख्यमंत्री, तरी तुम्हाला स्वच्छता करायला जावी लागते. यातच याचे दांभिकपणा तर सोडा, पण त्याच्या पलीकडे एक खोटारडे किती आहेत हेही सिद्ध होत राहत. लोकसभा निवडणूक येते, जागा वाटपाचा फॉर्म्युला महाविकास आघाडीमध्ये कसा असाल याबद्दल आता प्रकाश आंबेडकर वारंवार विचारणा करतात. चर्चा करा महाविकास आघाडीमध्ये आणि काय फॉर्म्युला तुमचा आहे मला वाटतं. आदरणीय उद्धवजींनी इतकी सुंदर भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका घेतल्यानंतर त्या भूमिकेला अनुसरून माननीय आदरणीय शरद पवार साहेब, माननीय राजीव गांधी, राहुल गांधी, सोनियाजी या सगळेजण एकत्र एक सुरात बोलत आहेत खरगेजी. आणि म्हणून ते जे काय घडणार आहे निदान महाराष्ट्रात, मी तुम्हाला उलट सांगतो, महाराष्ट्रात तर आदरणीय उद्धवजींनी आणखी पवार साहेबांनी दाखवून दिलं की आम्ही तिघं एकत्र करून कारभार करू शकतो. त्यावेळी ते करून दाखवलंय ना आम्ही, नवीन काय करायचं आम्हाला, ते करून दाखवलं होतं, ते पुढे न्यायचंय. आणि त्या पद्धतीनं देशातल्या आघाडीला सुद्धा एक आदर्श आपल्या महाराष्ट्रातून घडवू शकतो. राहिला प्रश्न माननीय आंबेडकरांचा, तो काय माननीय आंबेडकर त्याच्यात जो काय प्रस्ताव आहे तो आदरणीय उद्धवजी त्यांच्यामधला सुसंवाद सुरू आहे, त्याची परिणिती जेव्हा येईल तेव्हा आपल्याला कळेल. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील आणि राज्य सरकारची ज्या काही विकास कामं केली आहेत ती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप 1 कोटी अँबॅसिडर नेमणार आहे, पैसा भरपूर आहे. 1 कोटी अँबॅसिडर गुणिले काय काय कोटी किंवा असेल ते काढा, सध्या खोक्यांचा त्यांचा कारभार सोडून द्या. मुळात या 75 वर्षात या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जे काही कारभार झाला त्या कारभारामध्ये आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की जनतेला असं सांगून जाऊन सांगावं लागलं नाही कधी. तुम्ही जर केलं तर सांगावं का, जावं का लागतंय लोकांच्या दरवाज्यात? मला लाभ मिळणार असेल तर मला कळतो की मला लाभ मिळतोय, कुणी दिला मला, ह्या सरकारने दिलं तेही कळतं की मला. तुम्हाला नियमावे लागतायत ना कधीतरी. मी ईडीला खास करून विनंती करतो, यांना पगार कोण देतो ते विचारा जरा, हे पैसे येतात कुठून तेही विचारा जरा. 1 कोटी नेमणार असतील एका महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तर विचार करा त्याला लागणारा खर्च किती येतो. आमच्याकडे स्वतःचे असे
कुठलाही कपर्दिक पक्षाकडनं न घेता काम करणारी, समर्पित भावनेनं काम करणारी शिवसैनिक आहेत. त्यामुळे ह्या गोष्टीमध्ये आम्हाला याची काही पर्वा नाही. तुम्ही काय करा ते करा, तुमचा लोकशाहीर विश्वास आहे का हा प्रश्न सगळ्या जनतेने पहिल्यांदा विचारला पाहिजे. कारण गेल्या 1.5-2 वर्ष होत आधी तुम्ही मुंबई महापालिकेच्या निवडणुका घेतल्या नाहीत, किंबहुना महाराष्ट्रातील अनेक महानगरपालिकांच्या निवडणुका घेतल्या नाहीत, तुम्ही जिल्हा परिषदांच्या निवडणुका घेतल्या नाहीत. तुम्ही कशाला पाहिजे त्या आदित्यजीला घाबरून तुम्ही त्या सिनेटच्या निवडणुका घेतल्या नाहीत. तुम्ही काय करता, लोकशाहीर विश्वास आहे का, कशाला लागतात हे सगळं, करतच नाही ना काही. त्यांना प्रत्येकाने प्रश्न विचारला पाहिजे. महाराष्ट्र लुटतोय बरं, महाराष्ट्र लुटताय, महाराष्ट्रातले सारे उद्योग लुटताय, म्हणजे निव्वळ पैशाने लुटतात तो लुटतातच आहे. काय खर्च करताय तो जाहिरातींवर आणि याच्यावर? कोणाचा पैसा आहे हा? कोणाचा पैसा? तुमच्या आमचा पैसा आहे ना. सरकार आपल्या दारी म्हणून जो काही कोट्यवधी रुपये प्रत्येक जिल्ह्यात खर्च करताय तो खर्च कोणाचा आहे? तुमचा आमचा आहे ना. गोरगरिबांचा त्या मिळा इन्कम टॅक्स म्हणा आणखी काही विविध करांमधनं मिळालेला पैसा आहे ना तो. कशावर उधळताय तुम्ही? तुम्हाला सांगण्यासाठी यावं लागतं का दरवाज्यात? बरं सरकार कुणाचं? भारत सरकार नाही बरं का, ते व्यक्ती सापेक्ष सरकार आहे. नवीन पुतीनच निर्माण होत आहेत आपल्याकडे आता. पण एक लक्षात ठेवजे, खोट्याच्या कपाळी गोटा, जेवढं खोटं कराल तेवढं खोट्याच्या कपाळी गोटा ओढा. आणि म्हणून हे अशा पद्धतीनं पोतीनी कारभार आपल्याकडे त्या पावलावर पावलं टाकून सुरू आहे. एवढं लक्षात घेतलं तरी समजेल. काही एक कोटी नेमा काढतील काही नेमा, पण पैसे कुठून आणले ते पण सांगत ना जरा. पाणबुडी प्रकल्पा संदर्भात देखील प्रश्नचिन्ह होते. कुठल्या पाणबुडी प्रकल्प आहे जो कोकणात येणार होता सिंधुदुर्ग? बळवला ना, मी आता तुमच्यासमोर एक मिनिटापूर्वी बोललो की पाणबुडीच्या अगोदर ते हिरे बाजार पण घेऊन गेले. सिंधुदुर्गामध्ये पाणबुडी प्रकल्प येणार होता तोही घेऊन गेले. म्हणजे या सगळ्यात वाईट गोष्ट कोणती आहे, तर देशाचे माननीय पंतप्रधान असं बोलतात की सुरतचा किंवा गुजरातचा विकास झाला म्हणजे देशाचा विकास होईल. याचा अर्थ काय झाला? तुम्ही गुजरात बद्दल असूया असण्याचे कारणच नाही आहे. करा विकास त्यांचा. महाराष्ट्राला का ओरबडताय त्याचं उत्तर द्या. आदरणीय उद्धवजींनी हा शब्द छान वापरला, महाराष्ट्राला का ओरबडताय तुम्ही? तुम्ही महाराष्ट्रात आलेले सर, ते IFSC तुम्हाला कळतंय? मला कळत. IFSC खूप मोठी गोष्ट आहे साहेब. इंटरनॅशनल फायनान्स सर्व्हिस सेंटर हे जागतिक दर्जाचं केंद्र, ते आर्थिक राजधानीत पाहिजे होतं की नाही? त्यांना मुंबईची आर्थिक राजधानी ही जी काही प्रतिमा आहे ती प्रतिमाच पुसून टाकायची आहे. म्हणून गिफ्ट, कळलं का तुम्हाला? ते गिफ्ट म्हणजे गुजरात इंडस्ट्रीयल फायनान्शियल ट्रेडिंग कंपनी जे आहे त्यांचं, ते याच्यामध्ये लक्षात घ्या आपण काय करतोय आपण. आणि म्हणून अनेक प्रकल्प आत्ता गेल्या आठवड्यात पण आणखीन एक प्रकल्प पळवला. किती प्रकल्प पळवणार तुम्ही? आत्तापर्यंत 17 प्रकल्प महाराष्ट्रातून गेले. महाराष्ट्रातील जनतेनं मराठी असा शब्द जेव्हा वापरतो तेव्हा मराठी आईबापाच्या पोटी नव्हे तर ह्या महाराष्ट्रावर ज्यांचं प्रेम आहे पिढ्यान पिढ्या राहतात ते सगळे मराठी. त्या सगळ्या मराठी माणसांनी काळजी घेऊन विचार केला पाहिजे की तुमचा व्यवसाय असेल किंवा तुमची नोकरी असेल, या दोन्ही गोष्टी या उद्योगाशी संबंधित असतात बरं का. छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना उद्योग जगला तर कामगार जगेल असं जेव्हा वंदनीय शिवसेना बरोबर म्हणायचे, ते निव्वळ कामगारापुरतं नव्हते, ते उद्योगात होतं. कामगार जगेल, कामगार खिशात त्याच्या पैसा येतो, तो पैसा बाजारात येतो, बाजारात त्याला तर व्यापारी सुद्धा जगतो. आज येईल का तो? उद्योगच तिकडे पळवले तर. आणि म्हणून हे जे चालू आहे ना लुटणं, ह्याला लुटणं म्हणतात. हे या पद्धतीने लाचार सरकार आणि लाजीरवाणा कारभार असा यांचा पद्धत सुरू आहे बरं का. लाचार सरकार, लाजीरवाणा कारभार. अयोध्येच्या निमंत्रणावरून अजून देखील राजकारण होत आहे. अयोध्येचे जे मुख्य पुजारी आहेत सत्येंद्र दास, त्यांना विचारण्यात आलं की उद्धव ठाकरेंना अजून आमंत्रण देण्यात आलेलं नाही, ते म्हणतात की रामाच्या भक्तांना आमंत्रण देण्यात येते, यावरती काय तुम्ही सांगा? प्रश्नच येत नाही ना, आम्हाला कुठे पाहिजे, आम्ही कुठे म्हणालो? आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब सातत्यानं म्हणतात राम मंदिराचं किंवा रामलल्लाचं दर्शन घ्यायला आम्हाला निमंत्रण आमंत्रण याची काही गरज नाही, जेव्हा आम्हाला वाटतं तेव्हा आम्ही जाऊ. ते यापूर्वीही गेलेत, सगळ्यात प्रथम तेच गेले. वंदनीय शिवसेना प्रमुखांनंतर राम मंदिराचा विषय बासनात गेल्यासारखी परिस्थिती होती, तेव्हा सत्तेत सोबत राहून मंदिर वही बनायंगे तारीख नाही बतायंगे असं जेव्हा त्यांनी आपल्याच सरकारला खडं बोल सुनावले होते, त्यानंतर विषय जागृत झाला आहे, विसरू नका.
आणि म्हणून तो सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून सोडवलंय भाजपने नाही, हे पहिले लक्षात घेतलं पाहिजे. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आणि त्याबद्दल ज्या सर्वोच्च न्यायालयाने दिला त्याला सुद्धा आम्ही खासदार करून त्याची परतफेड केलेली आहे. रजनीश शेठ निवृत्त झाल्यानंतर आता डीजीपी म्हणजे पोलीस महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे तो फणसाळकरांकडे देण्यात आलाय. खरं तर या रांगेत रश्मी शुक्ला होता ज्यांच्यावर मौर्या काळात फोन टॅपिंग प्रकरणाचे आरोप झालेले होते. भाजपकडून त्यांच्या नावाची शिफारस एक प्रकारे होती, मात्र महायुतीतील इतर पक्ष आहेत त्यांनी रश्मी शुक्ला यांच्या नावाला विरोध केला, त्यामुळे त्या कुठेतरी वेटिंग मध्ये. रश्मी शुक्लांचं सारंच वर्तन गंभीर आहे आणि त्यांच्यावर झालेले आरोप सुद्धा गंभीर आहेत. खरं तर मुंबई पोलीस म्हणजे ज्युलियस रिबेरोपासून आम्ही आठवण करतो हे दरारा. आता त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला मुंबई पोलिसांकडे. दुर्दैवानं आमच्या मुंबईच्या पोलिसांची प्रतिमा डागाळू नका अशी विनवणी मी सरकारला करेन. सरकारमध्ये काही लोक त्यांना गुलामासारखं वागवण्याचा प्रयत्न करतात, त्यांनाही धमक्या देतात, बदल्यांच्या धमक्या देतात, कारवाईच्या धमक्या देतात. त्यांना देतात असं नाही बरं का, सरकारी कर्मचाऱ्यांना देतात, महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना देतात, वाटेल ते काम करायला सांगतायत. हे सगळं ते गुमान सहन करतायत पण त्याची होलक्यानिक ज्याला म्हणतो ना हे ती प्रतिक्रिया आल्याशिवाय राहणार नाही. ज्वाला तो असतो ना आतमध्ये धगधगत असतो, ते येणार, ते निवडणुकीच्या वेळेला येईल. पहा कोणत्या रुग्णांना कोण म्हणत असं, पण आता मंत्रालयाच्या पाचव्या मजल्यावरून त्याचा मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष काम करणार आहे, त्याच्यामध्ये ज्या रुग्णांना खाटा मिळत नाही रुग्णालयामध्ये त्यांना ते खाटा मिळवून देणार आहेत आणि उपचार करण्यासाठी मदत एकंदरीत मिळून देणार आहे. मंत्रालयात खाटा मंत्रालयात उघडा एक पक्ष खाटा खोलायचा, मंत्रालयात खाटा टाकायला सांगा. अगं उद्धवजींनी जो कारभार केलाय ना त्याला जागतिक दर्जावर तोड नाही हो. फील्ड हॉस्पिटल ही कल्पनाच मला कधी कधी विचार पडतो की त्यांना ही फील्ड हॉस्पिटलची कल्पना कशी सुचली असेल. आणि ते म्हणजे मी आता माझे मुख्यमंत्री म्हणून सांगत नाहीत की माझे नेते आहेत पण नाही, एक विजन असावं लागतं. मला आश्चर्य वाटतं की त्यांनी ते मल्टिप्लिकेशनचा विषय इतक्या अगोदर त्यांच्या लक्षात आला की हे गडबड आहे, ही कुणी संख्या सांगू दे, ही प्रचंड वेगाने वाढणार आणि ती वाढेल त्याची पूर्वतयारी त्यांनी केली. 2500 खाटांचं फील्ड हॉस्पिटल वातानुकूलित सर्व सुविधासहित त्यांनी उभं केलं, धारावीसारख्या वरळीसारख्या झोपडपट्ट्यातील लोकांचे प्राण वाचवले. 4 खाटांचा विषय मांडावा लागतो, तुमचीच खाट टाकणारे जातात लोक बघा. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.